नमस्कार, आज आपण वेट लॉस विषयी मी माहिती सांगणार आहे. वजन कमी करण्यासाठी कोणते एक्सरसाइज करावे लागणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हेल्दी डाएट पण घ्यायचं आहे. ज्यांना खरंच वजन कमी करायचं आहे, जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी मी जे एक्सरसाइज सांगणार आहे त्याचा तुम्हाला छान त्याचा फायदा होणार आहे. खरंच हा शब्द मी यासाठी वापरला कारण बऱ्याच जणांना त्यांचं वजन तर कमी करायचं असतं पण त्यांना एक्सरसाइज करायची नसते. म्हणजे ते फक्त विचारच करत राहतात, माझं वजन कसं कमी होईल, मी काय करू, माझं वजन कसं कमी होईल. विचार करून किंवा सारखं बोलून तुमचं वजन कमी होणार नाही, त्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज करावीच लागणार आहे. तर या व्हिडिओ या व्हिडिओ स्टॅमिनावरती डिपेंड आहे आणि मी ज्या सांगणार आहे एक्सरसाइज त्याचसोबत तुम्ही तुमची आवडती एक्सरसाइज, म्हणजे जसं की तुम्हाला रनिंग आवडत असेल किंवा वॉकिंग आवडत असेल किंवा सायकलिंग आवडत असेल, ते तुम्ही 10 ते 15 मिनिटं करून प्लस मी ज्या सांगणार आहे त्या जर केल्या तर तुम्हाला त्याचा खूप म्हणजे आणखीन जास्तच फायदा भेटेल. तर तुम्हाला मी ज्या एक्सरसाइजमध्ये 5 किलो वजन कमी करू शकता, जास्त पण होऊ शकतं पण ते तुमच्या हेल्दी डाएटवरती डिपेंड आहे. म्हणजेच आता मी एक म्हणणार आहे तर भूक वाढली म्हणून खा खायचं नाही भस्म्या झाल्यासारखं. तर काय करायचंय, तुम्ही जेव्हा तुम्हाला जेवणाची वेळ सोडून भूक लागेल तेव्हा तुम्ही सॅलड खा, भरपूर प्रमाणात पाणी प्या, फ्रुट्स खा, किंवा जर तुम्हाला जास्तच भूक लागली असेल तर एवढ्याच गुळाचा खडा आणि एवढेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत. एवढेसेच शेंगदाणे, जास्त नाही, कच्चे शेंगदाणे तेवढेच खायचे आहेत. नाहीतर काय करायला लागली भूक म्हणून घ्याल असा एवढा मोठा गुळाचा खडा आणि वाटीभर शेंगदाणे आणि बसले खा. आणि काय होणार आहे, तुमचं वजन आणखी वाढणार आहे. तर मग जास्त वेळ न घालवता चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया.
सगळ्यात शेवटची लास्ट चिअर पोज. रेग्युलरली हाई एक्सरसाइज करून बघा आणि तुम्हाला एका महिन्यामध्ये रिझल्ट भेटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज. थँक्स फॉर वॉचिंग.